आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक कॉटन जिनिंग घरफोडी झाल्याचे प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये घडला होता. त्या अनुषंगाने आपली स्थानिक गुन्हे शाखेची टीम या टीमने आंतर जिल्हा स्तरावर घरफोडी चोरी करणारी एक टोळी पकडलेली आहे. जवळजवळ प्रथम दर्शनी असं दिसतंय की 9 जिल्ह्यांमध्ये हे गुन्हेगार वॉन्टेड होते. पैकी जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावर आतापर्यंत प्रथम दर्शनी 36 गुन्हे दाखल आले अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. औरंगाबाद ग्रामीण, जालना, कोल्हापूर, बुलढाणा तसेच वाशिम, परभणी, जालना, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती आपल्या समोर आहे. प्रामुख्याने या टोळीची मोडस ऑपरेटी अशा पद्धतीची आहे की चालू चालू एखादी चारचाकी किंवा दुचाकी चोरायची, अर्ध्या रस्त्याची चोरायची, तिथून पुन्हा दुसरी एखादी चोरायची आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचून आपला गुन्हा करायचा. या सर्व ठिकाणी त्यांनी सीसीटीव्ही जे पीव्हीआर सुद्धा तोडलेले आहेत. काही इतर रस्त्यावरचे जे सीसीटीव्ही आहेत त्याच्या माध्यमातून किंवा इतर टेक्निकल अनालिसिस जो असेल त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. आतापर्यंत आपल्याकडे 2 आरोपी आपण आपल्या ताब्यात घेतलेले आहेत. इतर 3 निष्पन्न आहेत. एक आरोपी निष्पन्न व्हायचा बाकी आहे. जे आरोपी अद्याप आवेदन मिळून आलेले नाहीत त्यांच्या शोधासाठी आपल्या टीम्स कार्यरत आहेत. तसेच त्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन्सला सुद्धा त्याच्या बाबतीत कर्तव्य दिले गेलेले आहे. आतापर्यंत सिल्लोड, करमाड, फुलंबरी, भोकरदन, बुलढाणा व जालना अशा ठिकाणी देशी दारू आणि बियर बार फोडून चोऱ्या केलेल्या आहेत. 2 चारचाकी वाहन चोरण्याचे त्यांनी कबूल केलेले आहेत. त्यातून त्यांच्या ताब्यातून आपण 2 बोलेरो जीप्स, 8 देशी दारूचे बॉक्स आणि नगदी रोख रक्कम आपण जप्त केलेली आहे. त्यांच्या मालकीच्या घराची झडती घेतली असता गुन्हा करताना वापरलेले साहित्य, धारदार चाकू, टॉमी इत्यादी देखील आढळून आल्याने ते देखील जप्त केलेले आहे. अनेक ठिकाणी चोरी केलेली देशी आणि विदेशी दारू ही जालना येथील एका हॉटेल मालकाला तो विकत होता हे त्याच्यामधून समोर येत आहे. त्यामुळे तिथेही जाऊन आपण ती दारू जप्त केलेली आहे. त्यांना देखील चोरीचा माल विकत घेणे या अंतर्गत आपण त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. सदरचा आरोपी अतिशय सराईत आहे आणि स्वतःजवळ धारदार तलवार, गावठी, कट्टा बाळगण्याच्या सवयीचा आहे. पोलीस टीम पकडायला गेल्यावर त्यांच्यावर हल्ला करण्याच्या सवयीचा आहे. आता पाहतो आपण एकूण मिळून 13,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर आरोपितांनी बुलढाणा जिल्ह्यात 4, जालन्यामध्ये 8, जळगावमध्ये 2 अशा प्रकारे देशी दारूची दुकाने फोडल्याची कबुली दिलेली आहे. त्यांची आपण पोलीस कस्टडी मागितलेली आहे ती आपल्याला मिळणार आहे. त्यांच्याकडून इतर चोरीचे गुन्हे किंवा जी सिल्लोड ग्रामीणच्या गुन्ह्यात गेलेली कॅश आहे ती कॅश रिकव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या गुन्ह्याच्या डिटेक्शनसाठी आमची स्थानिक गुन्हे शाखेची संपूर्ण टीम, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अतिशय एक्झॅम्प्लरी व अतिशय उत्तम अशी कामगिरी केलेली आहे. आपण सर्वजण इथे आलात याबद्दल आपल्या सर्वांचे औरंगाबाद ग्राम पोलीस दलातर्फे आभार. आपण परवा दिवशी आपण त्यांना जालना जिल्ह्यामधून आपण त्यांना पकडलेलं या कामासाठी जालना पोलिसांची मदत घेतली का? नाही, त्याच्यात संपूर्ण आपले इंटेलिजन्स आहे व त्यांच्यामध्ये संपूर्ण आमच्या टीमची मेहनत आहे. रात्री दिवसा मध्यरात्री कारण तो आता तो डिटेक्ट झालेला नाही आहे किंवा त्यांना निष्पन्न झालेला आहे परंतु त्यांना अटक करण्यामध्ये फारशी कारगिर झालेली नाही आहे. आणि आता अटक केल्यावर प्रथम दर्शनी आपण त्याचाही रेकॉर्ड काढलेला आहे. आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा झालेली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये झाली आहे तुम्ही इथे सांगता मला माहिती. एकाच 22 आणि दुसऱ्या 30 वर्ष टेंटेटिव्हली आपल्याला आपण सांगू शकतो. ही जी रक्कम चोरली मॅडम त्यांनी त्या दिली नाही त्याचं काही सांगितलं की बाबा खर्च केले काय? आता पर्यंत त्यांनी त्याच्याबाबत आपल्याला काही कबुली किंवा काही आपल्याला कबुली दिलेली आहे परंतु रिकव्हरी आपल्याला झालेली नाही आणि त्यासाठीच आपण पोलीस कस्टडी घेत असतो.
आज आपण त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करू, त्यांची कस्टडी मिळेल. त्याच्यातली आपल्याला 43,000 समथिंग 43,000 आसपास रिकवर झालेली आहे. पण जो मेजर मुद्देमाल आहे तो कॅश आहे. तसेच त्याच्यासोबत 300 अमेरिकन डॉलर्स सुद्धा त्यांनी चोरलेले आहेत. त्याची रिकवरी आपल्याला आता कस्टडीमध्ये हळूहळू या गुन्ह्याच्या तपासात अधिक प्रगती होईल. त्याच्यात असं एक वाक्य आहे, जीव धोक्यात घालून त्याचा पाठलाग करून त्याच्यासोबत झटापट करून त्याच ताब्यात घेतली, काय याच्यामध्ये काही पोलिसांना जखम झाली वगैरे कसं काय झालं असं नेमकं सदर वेळी या आरोपींजवळ जांभिये आणि सुरे आपल्याला आढळलेले आहेत, ते आपण जप्त केलेले आहेत. तसेच हे आरोपी अतिशय ज्याला आपण म्हणतो अट्टल अशा प्रकारचे आहेत, त्यामुळे त्यांनी तिथे आपल्या पोलिसांवर चाकू उगारतात किंवा त्यांना ढकलाढकली तिथे केलेली आहे. त्यामुळे आपल्या टीमने जी कारवाई केलेली आहे ती कौतुकास्पद आहे.